आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तंटामुक्त अध्यक्ष निवड तंट्याने नको, गाव सभेने घ्या. उदय पाटील, घराणेशाहीची परंपरा खपवून घेतली जाणार नाही, दिला इशारा. आजपर्यंत झालेल्या तंटामुक्त अध्यक्षांच्या निवडी या घराणेशाहीवरच झाल्या आहेत. घरी बसून आतापर्यंत घेतलेला निर्णय आता खपवून घेतला जाणार नाही. तंटामुक्त अध्यक्ष हा गावसभेतच ठरला पाहिजे आणि तो सर्वसामान्य जनतेतलाच असला पाहिजे, असे परखड मत दतवाडचे युवा नेते उदय पाटील यांनी व्यक्त केले. शिरोळ तालुक्यातील दतवाडे येथील तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड वादात अडकून तंटा होईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. दतवाडे येथील महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष निवड ही येत्या गावसभेतच व्हावी यासाठी दतवाड गावचे युवा नेतृत्व उदय पाटील यांनी मोठ्या प्रमाणात युवक तसेच महिलांच्या सहभागाने भव्य रॅलीद्वारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना निवेदन देऊन तशी मागणी केली. या निवेदनात म्हटले आहे की गेल्या कित्येक वर्षापासून तंटामुक्त अध्यक्ष निवड ही ठराविक नेते एका वाड्यावर बसून करतात आणि जनतेवर रोखठोक अध्यक्ष निवड लादला जातो, पण आता आम्ही तसे होऊ देणार नाही. तंटामुक्त अध्यक्ष निवड ही जनतेतूनच व्हायला हवी अशी सार्त मागणी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापुढे घराणेशाहीची परंपरा खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही या निवेदनात देण्यात आलाय. महानकर न्यूजसाठी दतवाडहून संजीव गायकवाड. तंटामुक्त सदस्य पदासाठी, अध्यक्ष पदासाठी, उपाध्यक्ष पदासाठी आजपर्यंत दलित समाजाला न घेता इथं कारभार चाललेला आहे, त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि दलित समाजाला त्यांनी सहभागी करून घ्यावे अशी आमची विनंती आहे आणि मागणी आहे. दतवाड गावामध्ये आज या ठिकाणी तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड हे गावसभेतून व्हावी हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि अध्यक्षपदासाठी बाळासाहेब कोकणे यांचं नाव आम्ही काढलेलं आहे, उपाध्यक्षपदासाठी संजय कांबळे यांचं नाव काढलेलं आहे.